चलन मध्ये काय चूक आणि काय बरोबर, काय आहेत नियम, काय सांगतो कायदा, याचबरोबर अनेक नियमांची जनजागृती आंदोलन गुरुवारी नालासोपारा शहर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेकडून करण्यात आलं होतं. नालासोपारा वाहतूक सेना शहर संघटक पांडुरंग लोखंडे यांनी गुरुवारी दुपारी वसई पश्चिम वाहतूक नियंत्रण शाखा सनसिटी येथे वाहतूक पोलिसांची भेट घेऊन कारवाई करताना शासनाने अधोरेखित केलेल्या नियमानुसार कारवाई करण्याचे आवाहन केलं. त्याचप्रमाणे वाहन चालकांना चुकीच्या ई चलनाच्या कारवाईला कोणी सामोरे गेले असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवा असे आवाहन केलं आहे. नमस्कार, मी पांडुरंग लोखंडे, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना शहर संघटक नालासोपारा. आज महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीनं सन्माननीय राजसाहेब ठाकरे तसेच सन्माननीय अमितसाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक, तारीफबाई आणि जिल्हाध्यक्ष विनोद मोरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज जवळपास महाराष्ट्रभर आज वाहतूक पोलिसांची जी विचलन पद्धती आहे त्याच्या विरोधात आज पूर्ण महाराष्ट्रभर जेवढे जेवढे वाहतूक शाखा आहेत सगळीकडे निवेदन देण्यात आलं की ज्या प्रकारे ई चलनवरती जी कारवाई केली जाते सामान्य वाहन चालकांना कायदा काय सांगतो आणि पोलीस कशा प्रकारे कारवाई करतात त्या संदर्भात एक आज आम्ही यांना निवेदन दिलेलं आहे की जो वाहतूक संचालकांचा जो परिपत्रक आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःच्या पर्सनल डिव्हाइसवरती फोटो काढू शकत नाही कारवाई करताना, किंवा तुम्ही टोविंग करताना त्या गाडीचा कमीत कमी 3 वेळा तुम्ही त्यांचं अलाउन्समेंट केलं पाहिजे. तसंच नो पार्किंगमध्ये जेव्हा गाडी असेल तेव्हा तुम्ही त्याला गाडीमध्ये जर ड्रायव्हर बसलेला असेल तर तुम्ही त्याच्यावरती डायरेक्टली फाईन नाही मारू शकत. या असे भरपूर काही विषय होते त्या संदर्भात आज आम्ही वसई पश्चिमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक शाखेचे सागर इंगोले साहेब यांना आम्ही निवेदन देण्यात आलं आहे आणि सर्व आम्ही वाहतूक कर्मचाऱ्यांना एक गुलाबाचं फूल देऊन आम्ही विनंती केली आहे की जो शासनाचा आदेश आहे त्या प्रकारे कारवाई करण्यात येईल. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी गणपत रामराव जगदंबे, नालासोपारा विधानसभा सरचिटणीस. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने माननीय श्री संजय नाईक साहेब वाहतूक सेनेचे अध्यक्ष तसेच आरिफ साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ई महासेवाद्वारे जे फाईन मारली जाते वाहनावरती तर ह्याचा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये सर रिक्षा चालक, टॅक्सी चालक व इतर 2-व्हीलर असो 4-व्हीलर असो खूप मोठ्या प्रमाणामध्ये समस्येला पुढे जावा लागतो ह्या चलनामुळे. तर ह्या संदर्भामध्ये आम्ही वसई पोलीस निरीक्षक वाहतूकचे सागर इंगोले साहेब यांना आम्ही निवेदन देऊन या संदर्भामध्ये जेवढे काही सुधारणा होतील, जेवढं काही सहकार्य होईल ते त्यांनी सहकार्य द्यावं अशी त्यांना आम्ही निवेदन देऊन विनंती केली आहे. आणि बरेच आपले नागरिक असतात जे आज सकाळी कामाला जाण्याच्या घाईत असतात किंवा रिक्षामध्ये बसण्याच्या घाईत असतात, काही लोकांना बरेचसे कायदे कानून वगैरे माहिती नसतात तर काही जागी असे आमच्याकडे तक्रारसुद्धा येतात वेळोवेळी पोलिसच्या संदर्भामध्ये असं सांगतात की ते त्यांच्याकडे पर्सनली मोबाईल असतो ह्याच्यामधून वगैरे फोटो काढतात. तर शासनाच्या वतीने असं पर्सनल मोबाईलमधून फोटो काढायला अधिकार नाही आहे, त्यांचा जे फोटो काढण्याचा जे ॲप आहे त्याच्याद्वारे फोटो काढायला पाहिजे आणि तसं जर असेल तर त्यांनी आपलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे तक्रार द्यावी जर हेच कुणाकडे असं प्रसंग घडला तर. आणि बऱ्याचशा नागरिकांना असं गाडी उभी असते तर त्यांची गाडी टोईंगवाले घेऊन जाते तर त्यांनासुद्धा 3 वेळा त्या गाडीचा नंबर आवाज देऊन पुकारल्याशिवाय ती ड्रॉईंग गाडी उचलायचा अधिकार नाही आहे. असे बरेचसे प्रॉब्लेम आहेत, ट्रॉफिकची समस्या आहे खूप ठिकाणी. त्याच्यावरती मी माझे एक वाहतूक सेनेच्या वतीने आमचे अध्यक्ष आमचे जिल्हा अध्यक्ष माननीय श्री विनोद मोरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही वसई तालुक्यामध्ये मोहिमेच्या संदर्भामध्ये इथे येऊन भेटलो इंगोले साहेबाला. तर वसई तालुका पोलीस निरीक्षक आणि सर्व वाहतूक अधिकाऱ्यांना
माझ्या एवढेच विनंती आहे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने की जिथे तिथे जागोजागी ब्रिजच्या खाली स्टेशनच्या जवळ जे वाहतुकीची कोंडी होते आणि जे सामान्य नागरिकांना त्रास होतं ह्याच्यावरती खास करून त्यांनी लक्ष द्यावे. जय महाराष्ट्र.